नमस्कार, मी मिथुन माने, तरुण भारत गोवा राज्याच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत। आता पाहूया ठळक घडामोडी। सरकारने नुकताच जाहीर केलेला शाळांच्या विलिनीकरणाचा विषय जवळजवळ बासनात गुंडाळून ठेवल्यात जमा आहे। याविषयी शिक्षण संचालकांनी मात्र नरोवा कुंजरो अशी भूमिका घेत कानावर हात ठेवला आहे। नवीन शिक्षण धोरण लागू करण्यापूर्वी राज्य सरकारने यासाठी समितीची स्थापना केली होती। अंगणवाडी ते बारावी आणि उच्च शिक्षण धोरण ठरवण्यासाठी नेमलेल्या समितीच्या अध्यक्षपदी अनुक्रमे मंत्री सुभाष शिरोडकर आणि माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची निवड केली आहे। राज्यात तथागतीत जमीन घोटाळ्यात ज्या पक्षांच्या नेत्यांची नावे आहेत ती नावं सरकारने सादर करावी असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले आहे। फक्त पोकळ धमके देऊन आपल्या फायद्यासाठी सरकारने अशा नेत्यांवर दबाव आणू नये असा इशाराही सरदेसाई यांनी आज पत्रकार परिषदेत दिला। वादग्रस्त ठरलेल्या तथाकथित पणजी येथील अष्टमीच्या फेरीत स्टॉल लावण्यासाठी महापालिकेने आजपासून पुन्हा अर्ज विक्री सुरू केली आहे। शनिवारी सकाळपासून अर्ज खरेदी करण्यासाठी गोवा तसेच बाहेरील विक्रेत्यांनी महापालिकेच्या अर्ज विक्री काउंटरवरती गर्दी केली होती। अर्जाच्या वितरणात काळा बाजार झाल्याचा आरोप अनेक स्टॉलधारकांनी मागच्या आठवड्यात केला होता, त्यावरून प्रचंड राजकारण झाले होते। देशाच्या विकासात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या स्वर्गीय भारतरत्न राजीव गांधी यांची जयंती काँग्रेसच्या वतीने साजरी करण्यात आली। यावेळी जयंती साजरी करत असताना काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राजीव गांधी यांचा देशात तंत्रज्ञानाच्या विकासात फार मोठे योगदान असल्याचं म्हटलं आहे। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची, गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य। म्हापशाच्या नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर निवडून आल्यावर आमची साथ सोडून भाजपात गेल्या आणि नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसल्या, ही गोष्ट चांगली आहे। मात्र 13 महिन्यांच्या कालावधीत त्यांना सत्ताधारी गटातील नगरसेवकांकडून काही सहकार्य मिळाले नाही। उलट तिने सदैव विरोधकांना हाताशी धरून मदत घेतली व आम्ही ती केली, आमदारही त्यांना सहकार्य करीत नाही, ही दुःखद गोष्ट म्हणावी लागेल, अशी प्रतिक्रिया नगरसेवक अॅडव्होकेट शशांक नार्वेकर यांनी दैनिक तरुण भारतशी बोलताना व्यक्त केली। स्वच्छ सुंदर नितळ गोय राखण्यासाठी फोंडा पालिकेने एक पाऊल उचलताना पालिका क्षेत्रातील ओल्या कचऱ्यावर प्रक्रियासाठी 1.5 TPD प्रकल्पाचे उद्घाटन कृषी मंत्री रवी नाईक यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले। जिसुडा अंतर्गत 90 लाख रुपये खर्चून या प्रकल्पाची उभारणी करण्यात आलेली आहे। फोंडा पालिका व कुर्टी पंचायत क्षेत्रातून थेट डोअर टू डोअर वर्गीकृत गोळा केलेल्या ओल्या कचऱ्यावर कोरया खांडेपार येथे प्रक्रिया करण्यात येणार आहे। फोंडा पालिकेची सुमारे 18,000 चौरस मीटर जमीन आहे। सध्या प्रायोगिक तत्वावर येथे 3500 किलो क्षमतेच्या टाक्या उभारण्यात आल्या आहेत। दिवसाकाठी 1.5 टन प्रतिदिवस ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे। राज्यातील तथाकथित जमीन घोटाळ्यात अनेक नेत्यांची नावे समोर आली असून आता SIT ने थेट काँग्रेस पक्षावरच निशाणा साधत यात काही काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची नावे पुढे आल्याचं SIT च्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। राज्यात अनेक जमिनीची बनावट कागदपत्रे बनवून सरकारी अधिकारी यांच्या मदतीने आणि जमीन माफिया यांनी अनेक जमिनी हडप केल्या आहेत। मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर फक्त 8% गोमंतकीयांना नोकऱ्या मिळाल्या असून स्थानिक गोवेकर व पर्यायाने पेडणेकर यांना नोकऱ्या देतो असे सांगून मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी गोवेकरांच्या तोंडाला पाणी पुसले आहे असा आरोप गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी पत्रकार परिषदेत केला। त्याचबरोबर सरकारकडे अद्याप या स्थानिक गोमंतकीयांना नोकरी देण्याची संधी असल्याचेही ते म्हणाले। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनेल। तसेच आमच्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद, शुभरात्री।